नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच पगार रचनेत होणार मोठा बदल. सप्टेंबर अखेरीस 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ. नागपुरातील कारागृहातील कैद्याकडे सापडला गांजा व भ्रमणध्वनीच्या 15 बॅटरी. पोलिसांनी केली चौकशी. परराज्यात शिकणाऱ्या ओबीसींची शिष्यवृत्ती होणार रद्द. राज्य सरकारचा निर्णय. मार्च मधील निर्णय ऑगस्ट मध्ये करण्यात आला रद्द. जर तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर एक आनंदाची बातमी. ही बातमी अशा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे जे अनेक वर्षांपासून फिटमेंट फॅक्टरमधील बदलाची वाट पाहत आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच पगार रचनेत मोठा बदल होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार सप्टेंबर अखेरीस 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57% फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. हे सप्टेंबरमध्ये 3.68% वाढले जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्वाची भूमिका बजावत आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल म्हणजे त्यांच्या तुमच्या पगारावरही परिणाम होईल. त्या आधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केली जाते. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवून किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून 26,000 रुपये होईल. यापूर्वी 2017 सरकारने मूळ वेतनात वाढ करून एंट्री लेवल कर्मचाऱ्यांना खुश केले होते. मात्र त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान वेतन 18,000 रुपये तर कमाल वेतन 66,900 रुपये आहे. अमरावती वडाळी लगत नागपूर द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 1 पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झालेले आहे. नागपूर येथील पोलीस निरीक्षक आपल्या पत्नीसह कारने नागपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीला टायर पंक्चर झाल्यामुळे त्यांची कार रस्त्याखाली घसरली. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली आहे. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. जखमी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या पत्नी दुर्गवती महामार्गावर उभ्या असताना महादेवखोरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला मदतीसाठी आपल्या घरी नेले. यानंतर तो व्यक्ती आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी शुक्रवार बाजार परिसरात गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेनवाल्याकडे जाऊन संपर्क साधलाय. दरम्यान या अपघाताची माहिती पोलीस उपनिरीक्षकाच्या भावाला कळताच ते विरुद्ध दिशेने दुचाकीने येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आणि ते जागीच ठार झाले आहे. मुंबईत आज मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडली आहे. कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कसारा कर्जतकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. कमी अवधीत तळे गेल्यामुळे प्रवाशांच्या मनात संताप व्यक्त होत आहे. कल्याणपत्री पुलाचे काम 2021 पूर्ण झाले होते. वाहतुकीच्या दृष्टीने कल्याणपत्री पूल अत्यंत महत्वाचा आहे. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. याचे काम 2021 पूर्ण झाले. या पुलाला इतक्या कमी अवधीत तळे गेल्यामुळे प्रवाशांच्या मनात संताप आहे. मात्र या पुलाच्या तळे जाण्यामुळे रेल्वेला देखील फटका बसलाय. जनसंपर्क अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून देखील त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने या संदर्भात कल्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या प्रवासी निलेश सदाफुले यांनी माहिती दिली की कल्याणपत्री पुलाला तडे जाणे म्हणजेच पुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होणे आणि याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतोय. कामावर वेळेवर जाता येत नाहीये. 15 ते 20 मिनिटं ट्रेन उशिरा धावते. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद अद्याप मिळत नाहीये. नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त एका कैद्याला कारागृह पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर पुन्हा कारागृहात आणले. मात्र पुन्हा केलेल्या तपासणीत त्याच्याकडे गांजासह भ्रमणध्वनीच्या तब्बल 15 बॅटरी सापडल्याने अधिकाऱ्यांचे धाबेदण आणले. हा मुद्देमाल त्याच्याकडे आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय. सूरज कन्हैयालाल कावळे वय वर्ष 22 राहणार खापरखेडा असे कैद्याचे नाव आहे. तो मोक्याचा आरोपी आहे. तो कारागृहात बंद होता. दरम्यान न्यायालयात तारीख असल्याने त्याला कारागृहातील पोलिसांनी सोमवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान न्यायालयात नेले. दुपारी 1:30 सुमारास त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. दरम्यान कारागृहात त्याची तपासणी करण्यात आली. परंतु यावेळी सुरक्षा रक्षकांना कैद्याकडे 55 ग्राम गांजा, भ्रमणध्वनीच्या तब्बल 15 बॅटरी आणि 129 पानं विविध पोलीस ठाण्यातील कागदपत्र आढळले. हा प्रकार बघून
सुरक्षा रक्षकांनी तातडीने वरिष्ठांना सूचना दिल्या. या प्रकरणाला कारागृह प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून या वस्तू कैद्याकडे आल्या कुठून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांति नंतर आपला स्वागत. टाटा संस्थेचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. रविवारी रात्री 2:30 ते 3 सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात आहे. सायरस यांच्यावर आज मंगळवारी वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला होता. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य 2 जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2:45 सुमारास हा अपघात झालेला. सायरस मिस्त्री हे अहमदाबादवरून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनायता पडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती JM फायनान्शियलचे CEO डेरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते. अपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी CCTV कॅमेरा नव्हता आणि त्यांच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे याचा शोध घेतला जात आहे. 1000 कोटीचा मर्ड स्टुडिओ घोटाळ्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची ताबडतोब चौकशी करा. चौकशीच्या दरम्यान महापालिका पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 1000 कोटीचा मर्डर स्टुडिओ घोटाळ्यात ठाकरे सरकारचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची ताबडतोब चौकशी करा. चौकशीच्या दरम्यान महापालिका पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करा अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे सरकारने रद्द केलाय. यामुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना VJNT, NT, SBC आणि OBC विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.
महाराष्ट्रातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या VJNT, SBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मागील सरकारने 25 मार्च 2022 ला घेण्यात आला होता. तर शिंदे सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक न्याय विभागाचे प्रचलित धोरण विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन असल्याचे सांगत 25 मार्च 2022 रोजीचा निर्णय रद्द केलाय. त्या संदर्भातील आदेश 2 ऑगस्ट 2022 रोजी काढण्यात आले. महाराष्ट्रातील रहिवासी असणारे विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच इतर मागास व विशेष मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थी जे राज्याबाहेर परराज्यात खासगी विनाअनुदानित व कायम अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑफलाईन पद्धतीने अदा करण्याचा निर्णय 25 मार्च 2022 रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार परराज्यात शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 2017 ते 2018 या वर्षापासून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, प्रतिपूर्ती, निर्वाह भत्ता दिला जाणार होता. इतर मागास बहुजन कल्याण विभाग 9 मार्च 2017 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातून वेगळा झाला. सामाजिक न्याय विभाग अशा प्रकारची शिष्यवृत्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देते, परंतु इतर मागास बहुजन खाते परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती देत नाही. यात समानता यावी म्हणून मागील सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने तो निर्णय मागे घेतलाय. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या OBCंना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मागे घेणे दुर्दैवी आहे. पुढील धोरण निश्चित होईस तोवर शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. OBC भाजपचा DNA असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस ज्या सरकारमध्ये ते सरकार असा निर्णय कसा घेऊ शकतात असे राष्ट्रीय OBC महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी सांगितले. नागपूरच्या राजघराण्यात गेली 314 वर्षाची परंपरा असलेली बाप्पांची स्थापना केली जात आहे. 5 दिवसाच्या या बाप्पाच्या गौरी विसर्जनाच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीत विसर्जन केलं गेलं. महाल येथील राजवाड्यातून पालखीत बसून बाप्पाला निरोप दिला गेला. राजशाही थाटात बाप्पाची मिरवणूक निघाली असून याच मिरवणुकी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.